राज्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून 11,998 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले पाहिजे असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये एरंडोल येथील सभेत पवार बोलत होते. सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. शेतीमालाचे पडलेले भाव, फसलेली कर्ज माफी यामुळे शेतकरी आज मेटाकुटीला आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी एरंडोल येथे पवार यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. पुढे पवार म्हणाले की देशातील हुकुमशाही राजवटीला जनता कंटाळली आहे. परिवर्तनाची नांदी राजस्थान मध्य प्रदेशातून आधीच झाली आहे. राज्यातही लोकसभेच्या निवडणुकीत भाजपवर हीच वेळ येणार आहे. स्वतःचे नाकर्तेपणा लपवण्यासाठी आमच्यावर टीका करण्याची खेळी भाजपतर्फे खेळली जात असल्याचा आरोपही पवार यांनी भाजपवर केला आहे.